त्याच्या दिशेनं चालू आहे. मला असं वाटतं काल परवाच्या आमच्या झालेल्या जे काही कोविडचं प्रेझेंटेशन आहे त्याच्यामध्ये एक नक्कीच लक्षात आलं आहे की उतरत्या क्रमावर आता संख्या आहे. जी 48,000 संख्या गेली होती ती आता 10-15,000 दरम्यान आलेली आहे आणि त्यामुळं नक्कीच संख्या कमी होती आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी खूप पीक झालं होतं मुंबई ठाणे रायगड वगैरे तर त्या ठिकाणी तर निश्चित प्रकारे खूप कमी संख्या होती. आता मुंबईसारख्या 25 कोटी लोक राहत असणाऱ्या शहरामध्ये 500-700 संख्या आलेली आहे आणि त्यामुळे मला असं म्हणायचं की संख्या उतरती आहे. एन्डेमिककडे आपण मार्च महिन्यापर्यंत जाऊ लगेच होईल असं नाही. ज्या ठिकाणी अजून प्रादुर्भाव झालेला नाही किंवा ज्या ठिकाणी इन्फेक्शन वाढलेलं नाही त्या ठिकाणी आता थोडंसं पीक येतानाचं चित्र पाहायला मिळतं आहे. काही जिल्हे नक्कीच वाढत आहेत परंतु ते वाढतील आणि परत खाली जातील असा एक विश्वास निश्चित प्रकारे आहे. त्यामुळे एकच आहे की सध्याच्या परिस्थितीत शासनाचा कल हा कुठल्याही परिस्थितीत निर्बंध वाढवण्याकडे नाही निर्बंध कमी करण्याकडे आहे. हाच मी तुम्हाला या ठिकाणी खात्रीपूर्वक माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आणि कॅबिनेटच्या वतीनं विश्वास देऊ इच्छितो. त्याचं कारण असं आहे की जे काही निर्बंध लावण्यात आले होते त्या सगळ्या निर्बंधांच्या बाबतीतसुद्धा सविस्तर चर्चा कॅबिनेटमध्ये झाली. माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्हीसुद्धा सगळ्यांनी ह्या सगळ्या बाबी विश्वासात घेऊन सगळ्या सांगितल्यात की अशा पद्धतीनं जे छोटे छोटे आता समजा अगदी तमाशा चे हे करणारे लोक असतील कुस्तीचे फड असतील ह्या सगळ्यांच्या ठिकाणी सगळे निर्बंध आले होते तर ते आता लोककलेच्या नावाने आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आता पुन्हा खुल्या करण्याचं काम गृह विभाग आणि आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की निर्बंध हळूहळू टप्प्याटप्प्याने कमी करण्याच्याच दृष्टिकोनातून तुम्हाला दर आठवड्यात पाहायला मिळेल आणि आपण मार्च एंडपर्यंत मिड मार्चपर्यंत म्हणजे मार्चच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत थर्ड वेवचं एंडेमिक स्टेजपर्यंत जाईल असं मला तज्ज्ञांच्या जे काही आलेले मतं आहेत त्याच्यावरून मला या ठिकाणी सांगायचं. कोरोना रुग्ण